हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस होता. या 4 दिवसातल्या अधिवेशनाकडे तुम्ही कसं पाहता, त्याविषयी काय सांगता? ह्या हिवाळी होणारे हे नागपूरच्या अधिवेशनामध्ये आजपर्यंत आजच्या तासापर्यंत महाराष्ट्राच्या जनतेला काही मिळालेलं नाही आहे. पैशा जनतेचा पैसा वापरून हा अधिवेशन घेण्यात येतं. जनतेला साधारण जनतेला अपेक्षा असतं की ह्या अधिवेशनातून आमच्या आयुष्यातले जे काही प्रश्न आहेत आमच्या आयुष्याला परिवर्तन व्हावं अशी त्यांची साधी अपेक्षा असते. पण ह्या गेल्या 4 दिवसामध्ये काही कुठल्याही पद्धतीचा त्यांना अपेक्षा पूर्ण झाल्या नाही, कारण की अपेक्षा भंग झालेल्या आहेत. आज मुख्यमंत्र्यांचं जे भाषण नव्हतं ते प्रवचन होतं, कारण का त्या भाषणातून ना कामगारांना काय भेटलं आहे, ना शेतकऱ्यांना काय भेटलं आहे, ना मच्छीमारांना काय भेटलं आहे, कोणालाही काय भेटलेलं नाही आहे. ते फक्त प्रवचन करून घेतले, अभंग म्हणून गेले आणि आता घरी निघून गेले. तर त्याच्यातून आम्हाला जनतेला काय मिळालं? काल 50 पेक्षा जास्त आमदारांनी आपलं मत व्यक्त केलं, अभ्यासपूर्ण भाषणं केली, काहीतरी सरकारकडे मागितलं, अपेक्षा व्यक्त केली. आज एकही आमदारचं अपेक्षा पूर्ण झालेल्या नाही आहेत. मग नेमकं आम्ही सभागृहामध्ये बसायचं कशाला, कशासाठी बसायचं, कोणासाठी बसायचं, याचं उत्तर मिळालं पाहिजे ना. सर, एक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आजपर्यंत आग्रही होती, पण आता या महिन्याभरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेल्यामुळं शिवसेनाकडे तुम्ही कसं बघता, त्याविषयी काय सांगता? हिंदुत्वने मांडणारी शिवसेना ही बाळासाहेबांची होती. ही लाचारी पत्करणारी शिवसेना ही उद्धव ठाकरेंची शिवसेना, फरक आहे त्याच्यात. आणि मी तुम्हाला सांगतो की ह्या 5 वर्षामध्ये कुठल्याही टोकाची लाचारी करण्यामध्ये हे उद्धव ठाकरे तयार आहेत. म्हणून ह्यांच्याकडून महाराष्ट्राची जनतेने काय अपेक्षा करू नये, कारण का 4 दिवस अधिवेशनाचे झाले, एवढी मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या, आजपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेला काय नेमकं भेटलं? प्रत्येक बाबतीची स्थगिती करतात, प्रत्येक झाली चांगली कामं थांबवतात, जेणेकरून संबंधित कॉन्ट्रॅक्टर, संबंधित व्यक्ती त्यांना येऊन भेटणार आणि मग यांची दुकानं चालणार, त्याच्या पलीकडे काय नाही. तुम्ही सभागृहात आक्रमक होणार का सर? नाही, आता भाषण करूनच आलो आहे. ह्याच्यापेक्षा आक्रमक म्हणजे अजून काय पुढापुढीचं काम आम्ही आतमध्ये करू शकत नाही. 2 दिवस राहिलेले आहेत, जो आहे 7 मेलेले जे म्हणजे आतमध्ये 2 दिवसात तुम्ही कसं पाहता सभागृह? आता तुम्ही मला सांगा, आज मुख्य राज्यपालांच्या भाषणावर उत्तर मिळालं नाही. आज 293 वर चर्चा उर्वरित आहे, लक्षवेधी नाही, तारांकित प्रश्न नाही. म्हणजे नेमकं हे अधिवेशन घेतलं कशाला आहे? हे मनोरंजनासाठी हे अधिवेशन घेतलेलं आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी झालेली आहे, बाकी काही झालेले नाही आहे. लोकांनी खरं म्हटलं तर जनतेने प्रश्न विचारलं पाहिजे की तुम्ही नागपूरला नेमकं जाऊन करतात काय आहे. ह्याच्यापेक्षा थोडा वेळ मागून नंतर अधिवेशन घेतलं असेल तर ठीक आहे, पण हे काय उपयोग नाही. मंत्री नेमकं कुठलं खातं आहे, कोण मंत्री हे आम्हाला कळत नाही. काल तर सभागृहामध्ये एक मंत्री पण उपस्थित राहायला तयार नाही, प्रत्येक जण बाहेर जातो, असं कसं चालणार? आरे संदर्भात तुमचा प्रश्न विचारा ना, तुम्ही मला विचारता काय संदर्भ, असं नाही झालं. आरे स्थगिती बाबत मेट्रो आरेची कार शेडला स्थगिती मिळाली आहे. तुमचा प्रश्न थोडा अभ्यासपूर्ण मला विचारा, तर आम्हालाही कळेल. आरेच्या कार शेडला स्थगिती मिळाली आहे, त्याच्यामुळे मुळामध्ये आरेचा जो मेट्रो प्रोजेक्ट आहे त्यालाच फटका पडणार आहे. आरेचा मेट्रोलाच फटका पडणार, म्हणजे मेट्रो प्रोजेक्टलाच फटका पडणार आहे. म्हणून मुळात बोलतो की हे लोक विकासाचे विरोधी लोक आहेत. काही कामं थांबवायची आणि मग संबंधित ते कॉन्ट्रॅक्टर आणि ह्या लोकांना येऊन भेटतात आणि मग बघा लगेच स्थगिती उतरेल. त्याच्यामध्ये शिवसेनेच्या